मशीन साठी पूर्ण सहकार्य त्यांना सुरू करा। एका दिवसात 500 किंवा 1000 काड्या बनवता येतात सर। फास्टमध्ये कधी चालू ना मशीन निजामा करायला फास्टमध्ये उचलले गेलं पाहिजे। साहेब पंडी आता नाव भाऊसाहेब पंडी आम्ही हेजन शिक्षण संस्थेमार्फत आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे अगरबत्तीचं आणि आम्ही स्वतः समजा बचत गटामार्फत 30 महिला आहे याच्या मशीनच्या याच्यामध्ये आम्ही अगरबत्ती बनवतो आहे। अगरबत्ती कशा प्रकारे बनवतो आपण? आम्ही का कोळसा पावडर EDP ऑइल आणि बांबूची काडी। कोळसा पावडर म्हणजे कोणता कोळसा? म्हणजे आपण आपल्या घरामध्ये लाकडं जाळतो तो कोळसा का वेगळा आहे? आपण शासनाला काय सांगू इच्छिता? शासनाला एवढीच हे आमची इच्छा की आम्हाला रोजगार मिळावा अजून आणि अशा मशीन आम्हाला उपलब्ध झाल्यात आम्ही याच्यापेक्षा जास्त महिला तयार करून आणि ग्रह उद्योग सारखा आम्ही तयार करू शकतो का या अगर। आता किती महिला काम करतात? आम्ही 10 जण। तुझं नाव सांग। माझी जावेनी स्टॉल लावलेला आहे आणि त्यासाठी मी आली होती खरं तर खास म्हणून मी प्रदर्शन पाहून मला इतकं छान वाटलं कारण दिवाळीसाठी जो काही लागणार आहे आपल्याला दिवे फराळाचं एकदम उत्तम त्या मुलांनी बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि महिलांना दिवाळीसाठी ह्या एकाच प्रदर्शनात भरपूर काही त्यांना मिळणार आहे। तिथे सांग जूटच्या सेजल आधार उद्योग ही जी संस्था आहे ही संस्था निराधार महिलांना आधार देते त्यांना उद्योजक बनवते आणि त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट या ठिकाणी विकायला गेलेले आहेत। त्यांचं कार्य करून मला खूपच म्हणजे असं घरून आलं खूप छान कार्य आहे ह्या घरातल्याचं आधार उद्योग केंद्राचं निराधार महिलांना आधार देण्याचं चांगलं उत्तम काम या संस्थेने केलेलं आहे। हे एक प्रदर्शन आपले इथले विशेष असं मला जाणवलं। नागरिकांना काय सांगू इच्छिता? नागरिकांना असं सांगू इच्छिते की तुम्ही या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या दिवाळीसाठी लागणारं सर्व काही तुम्हाला इथे मिळेल आणि उत्तमरित्या महिलांनी इथे ते बनवलेलं आहे।